हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण हे सुंदर पाइनॅपलचं तोरण, पाइनॅपल डिझाईन असलेलं असं करणार आहे. किती सुंदर दिसतंय बघा हे तोरण. यात मी दोन रंग वापरले, तसे पण नाही वापरले तुम्ही तरी चालेल, एका रंगाने पण सुंदर दिसेल. आणि आपल्याला जर याची लांबी पाहिली तर ती आहे 3 फूट, 1 इंच कमी आहे, 35 इंच आहे. आणि उंची जर बघाल तर ती आहे पूर्ण वर्क केलेलं 11 इंच आहे आणि खाली 2 इंच कोंडे आहेत जवळपास, तर अशी 13 इंचाची उंची आहे. असं मोठं छान तोरण आहे की जे तुम्ही फंक्शनल म्हणून सुद्धा वापरू शकता. स्पेशल फंक्शन असलं की किंवा सणासुदीला खूप सुंदर दिसेल हे तोरण. या तोरणाचं वजन जे आहे ते 120 ग्रॅम आहे, म्हणजे तुम्ही 125 ग्रॅम लोकर आणली तर त्यात होईल हे तोरण. आणि असं सुंदर तोरण कराल तुम्हाला नक्कीच खूप आवडेल, रुखवतासाठी म्हणूनही तुम्ही करू शकता, उलट खूपच स्पेशल फंक्शनल वाटतं ते तोरण. तर चला आपण बघूया आता हे तोरण कसं करायचं ते. या तोरणासाठी मित्रांनो आपण हे दोन रंग घेतलेले, हिरवा आणि गुलाबी. आणि हिरव्याने आपण सुरुवात करणार आहे. आता सुरुवात जी करायची आहे ती आपण 158 चेन घालू आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यामध्ये 1-1 खांब करू. तर आता हे खांब आणि चेन करणं नेहमीचं असल्यामुळे मी काही ते तुम्हाला दाखवणार नाही आहे. 158 चेन करा आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यामध्ये 1-1 खांब करा. अशा पद्धतीने 158 चेन करून घ्या आणि 158 पूर्ण झाले की 1, 2, 3 सोडून चौथ्या याच्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये 1-1 असा खांब करा. तर अशा पद्धतीने आपले मग 156 खांब होतील असं पहा. तर 156 खांबाची एक ओळ झाली की पुन्हा 3 चेन करायच्या, पलटवायचं आणि परत दुसराही रो प्रत्येक टाक्यात 1-1 खांब करून करायचा. तर असे आपण हे 2 ओळी करून घेतल्या. पहा, 2 ओळीत प्रत्येक टाक्यामध्ये काय केलं, फक्त 1-1 खांब केलाय. अशा पूर्ण 2 ओळी करून घेतल्या आपण. आणि ह्या खांबाची संख्या किती झाली आपली, 156. 156 खांब आपले झालेले आहेत प्रत्येक टाक्यात 1-1 खांब करून. तर असे 156 झाले की मग गुलाबी दोरा जोडू आपण. आणि आता गुलाबीने काय करायचं बघा. पहिले 1 खांब करा. खांब, पहिला खांब म्हणजे नेहमी काय असतं, 3 चेन. म्हणून पहिल्या खांबाच्या 3 चेन करू आपण आधी पहिल्या टाक्यात. 1, 2, 3 तीन चेन केल्या, पहिला खांब म्हणजे हा. आता परत 3 चेन करू आणि 1 टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये आपण मुख्या खांबांनी जोडून देऊ. या 6 चेन जरी दिसत असल्या तरी काय, हा पहिला 1 खांब आहे 3 चेनचा आणि मग 3 चेनचा गोल आहे स्पेस. परत 3 चेन करा, 2 टाके सोडा, 1 आणि 2, आणि तिसऱ्या टाक्यामध्ये मुख्या खांबांनी जोडून द्या. एकदा झालं असंच आणखीन एकदा करा. 3 चेन, 2 टाके सोडले आणि तिसऱ्या टाक्यामध्ये मुख्या खांबांनी जोडलं. लक्ष झालं. आता परत 3 चेन करा, पण यावेळेस 3 टाके सोडायचे आहे पुढे, 1, 2 आणि 3. आणि चौथ्या टाक्यात आपल्याला शेल करायचा. आणि शेल कसा करायचा, डीसी डबल क्रोशे सारखे दोऱ्याचा वेढा घेऊन टाका घातला आतमध्ये पहा, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, फक्त लांब टाके केले. असे 3 करायचं, 2 आणि 3. दोऱ्याचा वेढा घेऊन 7 टाक्यातून काढलं आणि 1 चेन करून पक्का केला. हा झाला 1 पफ. 2 चेन करायच्या आणि परत त्याच टाक्यामध्ये दुसरा पफ करायचा. पफ म्हणजे असे 3 डबल क्रोशे सारखे लांब टाके काढायचे, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढायचं, 1 चेन करून घट्ट करायचं. याला आपण म्हणणार आहे शेल. तर आपण हा 1 शेल करून घेतलाय चौथ्या टाक्यामध्ये. आता परत असेच 3 टाके सोडायचे आणि चौथ्या टाक्यामध्ये 1 शेल करायचा. 1, 2, 3 सोडले आणि चौथ्या टाक्यात 1 शेल करायचा. म्हणजे 1 पफ, 2, 3. 3 लांब टाके काढले म्हणजे 6 टाके होतात स्वीवर, 1 ऑलरेडी असतो म्हणजे 7 होतात. आणि मग त्या 7 टाक्यातून काढायचं, परत त्याच टाक्यामध्ये 1 पफ करायचा. शेल म्हणजे 1 पफ, 2 चेन, 1 पफ.
हा झाला दुसरा शेल आणि परत तिसरा शेल करायचा. पुन्हा तीन टाके सोडायचे, एक दोन तीन, आणि चौथ्या टाक्यामध्ये एक शेल करायचा, एक दोन तीन. एक पफ झाला, दोन चेन, आणि परत त्याच टाक्यामध्ये एक पफ, एक दोन आणि तीन. हे तीन शेल केले आपण. प्रत्येकात मध्ये अंतर किती ठेवलं? तीन तीन टाक्याचं. आता पुन्हा आपल्याला तीन चेन करायचे आहेत आणि मग तीन टाके सोडून मुख्या खांबांनी जोडायचं. तीन चेन केल्या, एक दोन तीन सोडले टाके, आणि चौथ्या टाक्यात मुख्या खांबांनी जोडून द्यायचं. आता पाच वेळा असं करायचं आहे की तीन चेन, दोनच टाके सोडायचे, तिसऱ्या टाक्यात मुख्या खांबांनी जोडायचं. पुन्हा तीन चेन, दोन टाके सोडले, तिसऱ्या टाक्यात मुख्या खांबांनी जोडायचं. पाच वेळा करायचं असं. पुन्हा तीन चेन आणि दोन टाके सोडायचे, तिसऱ्या टाक्यात मुख्या खांबांनी जोडायचं. एक दोन तीन आणि चार झालं. अजून एकदा तीन चेन, दोन टाके सोडले आणि तिसऱ्या टाक्यात मुख्या खांबांनी जोडून दिलं. बघा असं पाच वेळा केलं, सहा मुख्य खांब येतील, एक दोन तीन चार आणि पाच. आणि त्याच्या आधी या तीन चेनची स्पेस आहे, तसेच परत तीन चेन करायचे इकडे. आणि आता तीन टाके सोडायचे दोनच्या ऐवजी, एक दोन तीन, आणि चौथ्या टाक्यामध्ये शेल करायची. शेल म्हणजे एक पफ, हा झाला एक पफ, दोन चेन आणि पुन्हा एक पफ त्याच टाक्यात. त्याच टाक्यात एक पफ, दोन चेन, एक पफ, याला आपण काय म्हणतो? शेल. असे आणखीन दोन करा शेल, तीन तीन टाके सोडून इथे शेल, परत तीन टाके सोडून इथे एक शेल. शेल असाच, एक पफ, दोन चेन, एक पफ. हे तीन शेल केले मी. आता परत हे रिपीट करायचं जसं इकडे केलं तसं. म्हणजे काय? तर तीन चेन, तीन टाके सोडून एक मुका खांब, मग तीन चेन, दोन टाके सोडून मुका खांब, तीन चेन, दोन टाके सोडून मुका खांब, असं पाच वेळा. पुन्हा तीन चेन, तीन टाके सोडायचे इकडे, आणि मग असे तीन पफ करायचे मध्ये तीन तीन टाके सोडून. तर हा रो असा पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणी काय करायचं लक्षात आलं ना? पफच्या मध्ये मध्ये तीन टाके सोडले आहेत आपण. पफच्या आधी पण तीन टाके, शेवटी पण तीन टाके. आणि हे जे केलेलं आहे पाच वेळा, इथे मात्र मध्ये दोन दोन टाके सोडले आहे. तीन चेन, दोन टाके सोडायचे, मुका खांब. तर अशा पद्धतीने हा पूर्ण रो करून घ्या. बघा मित्रांनो, आपला पहिला रो पूर्ण झालेला आहे. करून अशा तीन तीन शेल केल्या आहेत आपण, आणि मध्ये असे पाच 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 मेश सारखं डिझाईन केलंय. आता शेवटी आपण आलेलो इथे, तीन चेन, तीन टाके सोडून इथे मुका खांब केलाय पप झाल्यावर. पुन्हा तीन चेन, दोन टाके सोडून एक मुका खांब केलाय. आता परत तीन चेन आणि इथे शेवटी एक टाका सोडून मुका खांब करण्याऐवजी आपल्याला खांबच करायचा आहे. जसं आपण सुरुवातीला खांब केला होता आठवत असेल तुम्हाला, तसा शेवटी सुद्धा एक खांब करायचा. तर अशा पद्धतीने आपला पहिला रो पूर्ण झाला. हा सुरुवातीला पण एक खांब म्हणून तीन चेन केल्या होत्या आपण, पहा. आता पलटवायचं आणि दुसरा रो करायचा. पलटवून आपण काय करणार होता? परत तीन चेन करायच्या, एक दोन तीन, आणि या शेलच्या, सॉरी, तीन चेन स्पेसच्या मध्यभागी एक सिंगल क्रोशे जोडायचं. पुन्हा तीन चेन आणि दुसऱ्या तीन चेनची जी स्पेस आहे त्याच्यात आपण सिंगल क्रोशेनी जोडलंय. म्हणजे असं मेश सारखं डिझाईन तयार होतं. परत तीन चेन करू आणि आता या शेलवर शेल करायचा. शेलवर शेल म्हणजे कसा? तर ह्याची जी ही दोन चेनची गॅप आहे याच्यातच परत एक पफ, दोन चेन, एक पफ. हा झाला पहिला पफ, दोन चेन आणि त्याच गॅपमध्ये दुसरा पफ, एक दोन तीन. हा झाला शेलवर शेल. आता मध्ये इथे एकही नव्हतं केलं आधीच्या रो मध्ये, आता मात्र एक चेन करायची आहे मध्ये. पुन्हा दुसऱ्या पफच्या गॅपमध्ये नवीन पफ, सॉरी पफ नाही, शेल, एक दोन तीन. पफ केला पहिला, एक चेन करून घट्ट केला, दोन चेन परत आणि दुसरा पफ त्याच गॅपमध्ये, एक
दोन आणि तीन, परत एक चेन करून घट्ट केला. हा झाला शेलवर शेल, फक्त मध्ये एक चेन केली एक्स्ट्रा. तशी इथे पण आता एक चेन करू आणि पुढच्याही शेलवर शेल. हा शेल करून घेते मी, म्हणजे एक पफ, दोन चेन, एक पफ, एक पफ, दोन आणि एक पफ. तर असे तीन शेल करून घेतले, तिन्ही शेलवर एक एक शेल आणि मध्ये फक्त एक एक चेन केली एक्स्ट्रा. आता पुन्हा तीन चेन करायचे आपल्याला आणि हा पहिला तीन चेनचा स्पेस सोडून द्यायचा आणि पुढच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचा याला अशा पद्धतीने. आता परत तसंच करू आपण, तीन चेन करायच्या. बघा जसा इथे हा तीन चेनचा स्पेस सोडला तसंच इकडे पण हा तीन चेनचा स्पेस सोडलाय. परत तीन चेन, पुढच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा तीन चेन आणि पुढच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन चेन परत आणि इथे सिंगल क्रोशे, पुन्हा तीन चेन आणि इथे सिंगल क्रोशे पुढच्या. तर जसे पहिल्यांदा पाच होते आपले तीन चेनच्या गॅप्समध्ये, तर आता चार होतील, एक दोन तीन आणि चार. आणि ही तीन चेनची गॅप वेगळी आहे, याच्यात आपण सोडून द्यायची आहे पुढच्या वेळेस. तशीच इथेही करायची, परत तीन चेन केल्या आपण, पण आता याला इथे जोडणार नाही आपण. आता पुढे काय करायचं, या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये नवीन शेल, एक चेन, परत इथे नवीन शेल, एक चेन, पुन्हा नवीन शेल या, परत तीन चेन इथे नाही जोडायचं, तर या पुढच्या तीन चेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशेने. असा हा रो रिपीट करा, शेलवर शेल, फक्त मध्ये एक एक चेन करायची आणि हे आधीची तीन चेनची स्पेस आणि नंतरची तीन चेनची स्पेस सोडून द्यायची. पुढच्या स्पेस पासून तीन चेन मध्ये एक मुकाखाम असं करत जायचं. तर हा रो आपण असा पूर्ण करू. लक्षात येत आहे मित्रांनो कसं करायचं? माझा दुसरा रो पूर्ण होत आलाय मित्रांनो. आता हा शेवटचे तीन चेन करत आहे, एक दोन तीन. आणि हा सुरुवातीला जे केलं होतं ते एक खांब आणि तीन चेन असे केले होते, तर खांब म्हणजे तीन चेनचाच होता, तर त्याच्याशी आपण स्लिप सिंगल क्रोशेनी इथे जोडून देऊ. म्हणजे हा आपला दुसरा राऊंड, दुसरा रो, सॉरी, आता तिसरा राऊंड करताना काय करा, तिसरा रो करताना पलटवा आणि पुन्हा तीन चेन करायच्या, जसं आपण खांबासाठी करतो तशा, एक दोन तीन. आणि मग तीन चेन करून इथे आपण सिंगल क्रोशेनी जोडायचं, परत तीन चेन इथे सिंगल क्रोशेनी जोडायचं. तर अशा तीन चेन करू, हा पहिला खांब म्हणून झाला. तीन चेन केल्या, इथे सिंगल क्रोशेनी जोडलं, परत तीन चेन, इथे पुन्हा सिंगल क्रोशेनी जोडलं आणि आता परत तीन चेन आणि इथे आता पफवर पफ करायचं. इथे नाही जोडायचं, हे सोडायचं, जसं इथे सोडलं होतं तसंच इथेही सोडायचं. प्रत्येक वेळेस पफच्या आधीच्या ज्या तीन चेन असतात त्या सोडून द्यायच्या. आता इथे पफवर पफ, शेलवर शेल करा, पफवर पफ नाही, सॉरी, शेलची जी गॅप आहे दोन चेनची, त्याच्यामध्ये पुन्हा एक शेल करा, म्हणजे एक पफ, दोन चेन आणि पुन्हा एक पफ. हा आपण एक शेलवर शेल केला. तर मध्ये जसा एक चेन घेतली होती मगाशी, तशा आता दोन चेन घ्यायच्या, एक दोन. परत इथे पफ, शेलवर शेल, म्हणजे एक पफ, दोन चेन, एक पफ, एक पफ झाला, दोन चेन आणि इथे एक पफ. मध्ये जे आहे दोन शेलच्या मध्ये, तर तिथे मात्र आता दोन चेन करायचे. मगाशी एकच चेन केली होती, आता पुन्हा या शेलमध्ये शेल करून घ्या. तिन्ही शेलवर आपण शेल केले, फक्त मध्ये आता दोन दोन चेन केल्या. पहा, सुरुवातीला एकही चेन नव्हती केली, लागून एक एक शेल केले होते हे तिन्ही, मग एक एक चेन मध्ये केली आणि आता दोन दोन चेन मध्ये केल्या. आता परत इथे तीन चेन
आणि पुन्हा ह्या तीन चेनची गॅप सोडायची, पुढच्या गॅप मध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. आता परत असं करा, तीन चेन सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे, इथपर्यंत. पुढच्या तीन चेन आल्या की इथे जोडायचं नाही, परत यावर शेल करायचं, मध्ये दोन चेन पुन्हा यावर शेल, मध्ये दोन चेन यावर शेल परत. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करा. लक्षात येईल मित्रांनो, तर आपला हा राऊंड पूर्ण करून घ्या. हा मित्रांनो माझा हा राऊंड झालेला आहे बघा. आता आपल्याला पुढचा राऊंडला काय करायचं आहे, पुन्हा तीन चेन करून एक सिंगल क्रोशे करू आपण तीन चेनच्या गॅपमध्येच. एक दोन तीन चेन केल्या, पलटवलं, या गॅपमध्ये आपण एक सिंगल क्रोशे करू आणि परत तीन चेन करू. पण आता पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे न करता डायरेक्ट या पफमध्ये पफ करायचं आहे. तर पफ सॉरी पुन्हा मी पफ म्हणते, शेलमध्ये शेल करायचं आहे. तर मी हा शेल करून घेते. बघा मित्रांनो काय केलं आपण, सुरुवातीला तीन चेन एक सिंगल क्रोशे, या परत तीन चेन, पफच्या आधीच्या तीन चेनमध्ये सिंगल क्रोशे नाही करायचा, तर नुसत्या सोडल्या त्या तीन चेन, एक शेलवर शेल केला दोन चेनच्या गॅपमध्ये. आता हा जो पुढचा शेल आहे या शेलमध्ये आपल्याला 10 ट्रिबल करायचे. आता मध्ये चेन वगैरे आपल्याला काहीही करायचं नाही आहे, सॉरी एक चेन करायची आहे आणि 10 ट्रिबल. तर एक चेन करू आपण इथे आणि 10 ट्रिबल कुठे करायचे आहे, या मधल्या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये. हे पण तीन शेल आहेत, यापैकी मधल्या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये 10 ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे खांब. तर दोन वेढे घेतले सुईवर, या दोन चेनच्या गॅपमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, चार टाक्यात सुईवर पहा, दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोन मधून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन मधून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन मधून काढलं. हा झाला पहिला ट्रिबल. तर असे आपल्याला 10 ट्रिबल लागोपाठ करायचे आहे आणि तेही सगळे कुठे, सगळे या दोन चेनच्या गॅपमध्ये. आता परत दोन वेढे घेतले, यात टाकलं चाराचे तीन, तीनाचे दोन, दोनाचा एक, परत दोन वेढे घेऊन यात टाकलं, असे 10 ट्रिबल करून घ्या. आठ ट्रिबल झाले आहेत मित्रांनो आपले. परत एकदा पहा, आता दोन ट्रिबल आणखीन करायचे आपल्याला या गॅपमध्येच. दोन वेढे घेऊन गॅपमध्ये टाकलं, चार टाके असतात, चाराचे तीन, तीनाचे दोन, दोनाचा एक, नऊ ट्रिबल झाले. आणि आता हा 10वा. 10 ट्रिबल आपण कुठे केले, दोन चेनच्या गॅपमध्ये, मधल्या शेलच्या दोन चेन गॅपमध्ये 10 ट्रिबल केले, हे असं दिसायला लागलं. लक्षात आलं. परत एक चेन करायची, जशी सुरुवातीला एक चेन केली होती हे ट्रिबलच्या, तशीच नंतरही एक चेन करायची. आता या शेलवर शेल करा, परत तीन चेन इथे सिंगल क्रोशेनी जोडा, तीन चेन सिंगल क्रोशेनी जोडा, इथेही परत तसंच, पुन्हा तीन चेन या शेलवर शेल, एक चेन आणि या शेलवर परत 10 ट्रिबल. तर इथपर्यंत या शेलवर शेल, मग मी पुन्हा तुम्हाला दाखवते. किंवा हे पूर्ण करू आपण, ह्या 10 ट्रिबल झाल्यानंतर एक चेन केली मी आणि पुन्हा या शेलवर शेल करायचं आहे, म्हणजे एक पफ करायचा, एक दोन तीन, दोन चेन आणि पुन्हा एक पफ. हा झाला शेलवर शेल. आता नेहमीप्रमाणे पुन्हा तीन चेन एक सिंगल क्रोशे हे करत जायचं, तीन चेन या तीन चेन सोडायच्या सॉरी आणि पुढच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा तीन चेन, एक दोन तीन आणि पुढच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशे, परत तसं सिंगल क्रोशे पुढच्या तीन चेनच्या स्पेसमध्ये. आता ही शेवटची स्पेस आहे, इथे नाही करायचा सिंगल क्रोशे, तीन चेन करायच्या, या पफवर पफ करा, एक चेन आणि या पफच्या मध्य सॉरी या शेलवर शेल करा, एक चेन आणि या शेलच्या मध्य दोन चेनच्या गॅपमध्ये 10 ट्रिबल करा, पुन्हा एक चेन, पुन्हा या शेलवर शेल, पुन्हा तीन चेन एक सिंगल क्रोशे, तीन चेन एक सिंगल क्रोशे असं, परत तीन चेन शेलवर शेल, एक चेन मधल्या शेलवर 10 ट्रिबल, पुन्हा एक चेन शेलवर शेल, या पद्धतीने हा रो पूर्ण करा. मित्रांनो हा राऊंड पूर्ण झालाय आपला, पहा हा रो. आता पुढच्या रो मध्ये आपल्याला काय करायचंय, पुन्हा
एक खांबासारखं म्हणजे तीन चेन करू आणि एक चेन करून मधल्या तीन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जोडून देऊ. तीन चेन केल्या खांबाच्या ऐवजी, ही चौथी चेन आणि आता इथे सिंगल क्रोशेनी याला जोडून देऊ. आता परत तीन चेन आणि या पफ मध्ये पफ, एक दोन तीन, तीन चेन पफ मध्ये नाही सॉरी शेल मध्ये शेल. तर पहिला पफ करू आपण दोन तीन. मी सारखी पफ म्हणते शेललाच, तुम्ही लक्ष ठेवा. आपण हा शेलवर शेल करत आहे. आपण दोन चेन पुन्हा पफ, एक दोन आणि तीन. तीन चेन केले आपण आणि पहिल्या शेलवर पुन्हा शेल केला. आता दोन चेन करायचे आपल्याला आणि या जे ट्रिबल जे केले आपण त्याच्या दोन ट्रिबलच्या गॅप मध्ये, हे दोन ट्रिबलची ही जी गॅप आहे मधली, इथे सिंगल क्रोशे करायचं आहे. दोन ट्रिबलच्या गॅप मध्ये एक सिंगल क्रोशे केला, पुन्हा तीन चेन एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे कुठे? दोन ट्रिबलच्या गॅप मध्ये. तर असं पूर्ण गॅप होईस्तोवर करा. तीन चेन गॅप मध्ये सिंगल क्रोशे, परत तीन चेन आणि या पुढच्या गॅप मध्ये सिंगल क्रोशे. टाक्यात नाही घालत आहे आपण आता, सिंगल क्रोशे कुठे घालत आहे? दोन ट्रिबलच्या मधल्या गॅप मध्ये. तर असे दहा ट्रिबल आहेत म्हणजे त्या नऊ गॅप्स आहे मध्ये मध्ये, आणि नऊ गॅप मध्ये सिंगल क्रोशे घातले म्हणजे आपल्या या तीन चेनच्या स्पेसेस किती तयार होतील? आठ. आपण मोजू शकतो हे झाल्यावर. तीन चेन एक सिंगल क्रोशे, तीन चेन एक सिंगल क्रोशे असं करत गेलो आपण. आणि सिंगल क्रोशे कुठे घातला? दोन ट्रिबलच्या गॅप मध्ये. तीन चेन आणि आता हे शेवटच्या दोन ट्रिबलच्या गॅप मध्ये सिंगल क्रोशे केला. आता किती झाले हे सिंगल क्रोशे? तीन तीन चेनच्या गॅप्स पहा. या दोन चेन आहे, या नका धरू. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. आता पुन्हा दोन चेन करायच्या जशा इकडे केल्या होत्या तशा, आणि परत या शेलवर शेल म्हणजे एक पफ दोन चेन एक पफ, एक दोन तीन, एक पफ केला दोन चेन आणि पुन्हा एक पफ, एक दोन तीन. आता पुढचं नेहमी सारखंच, परत पुन्हा तीन चेन करायच्या, पहिल्या तीन चेनची स्पेस सोडायची, पुढच्या स्पेस मध्ये सिंगल क्रोशे करायचं, परत तीन चेन, पुढच्या स्पेस मध्ये सिंगल क्रोशे. आता संपले या स्पेसेस, आता या चेन मध्ये करायचंच नाही आपल्याला, म्हणून पुन्हा तीन चेन आणि या शेलवर शेल. बघा मित्रांनो, या काय केलं आपण? या पफवर पफ केला मी, परत तीन चेन एक सिंगल क्रोशे, तीन चेन एक सिंगल क्रोशे केले, शेवटचे तीन चेन करून या शेलवर शेल केला. आता परत दोन चेन करायच्या आणि तीन तीन चेन, दोन चेन करून या दोन ट्रिबलच्या मधल्या स्पेसमध्ये जोडायचं सिंगल क्रोशेने. आणि आता तीन तीन चेन करत जायच्या आणि सिंगल क्रोशेनी या गॅपमध्ये जोडत जायचं. म्हणजे असे तुम्हाला आठ तीन चेनच्या स्पेसेस मिळतील. मग पुन्हा दोन चेन शेलवर शेल, तीन चेन सिंगल क्रोशेनी जोडायचं, असा हा रो पूर्ण करा. करता येईल मित्रांनो? हा राऊंड झालाय आपला बघा. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इथे आता एकही तीन चेनची स्पेस नाहीच उरलेली, त्यामुळे आपल्याला फक्त तीन चेन करून डायरेक्ट पफ करायचा आहे. तीन चेन करू आणि डायरेक्ट या शेलवर शेल करायची आहे, म्हणजे तीन आपलं पफ, दोन चेन पफ, एक तीन. हा झाला पहिला पफ, दोन चेन आणि पुन्हा दुसरा पफ, म्हणजे हा होईल शेलवर शेल. लक्षात आलं? आता परत तीन चेन करायच्या. या मगाशी दोन केल्या होत्या पण आता इथे इथून पुढे तीनच करायच्या आहेत. तीन चेन आणि या तीन चेनच्या स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, परत तीन चेन, पुढच्या तीन चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशे, परत तीन चेन, अशा सगळ्या तीन चेन स्पेस होईपर्यंत करा. म्हणजे आठ आहेत या, आता यामुळे पुढच्या राऊंडमध्ये किती येतील? सात. असे एक एक कमी होत जातील आपले. तीन चेन एक सिंगल क्रोशे पुढच्या स्पेसमध्ये तीन चेनच्या,
3 आणि हा सिंगल क्रोशे, परत 3 चेन, पुढच्या स्पेस मध्ये सिंगल क्रोशे आणि परत 3 चेन आणि या स्पेस मध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन आणि 1 सिंगल क्रोशे, 7 सिंगल क्रोशे, 7 3 चेनच्या स्पेसेस झाले असतील बघा इथे. आता या अननसाच्या वर किंवा पाइनॅपलच्या वर या आधीच्या ने धरायच्या, 1 2 3 4 5 6 7. आता परत पुन्हा 3 चेन, शेवटी सुद्धा जशा इथे सुरुवातीला 3 चेन होत्या पफच्या नंतर तशाच या पफच्या आधी 3 चेन, सॉरी पुन्हा मी पफ म्हटलं, शेलच्या नंतर 3 चेन होत्या, शेलच्या आधी 3 चेन असतात. तसंच आता हे शेलवर शेल करायचं आहे म्हणून त्याच्या आधी 3 चेन, शेलवर शेल, पुन्हा 3 चेन, एवढं मी करून घेते. शेलवर शेल झाला मित्रांनो आपला. आता इथे एकच ही 3 चेनची गॅप आहे. आतापर्यंत कशा होत्या पाप, पहिल्यांदा 5 होत्या, मग 4, मग 3, 2 असं करत आता एकच गॅप आली आहे. तर आता काय करायचं बघा, 3 चेन करू आपण, 1 2 आणि 3 चेन झाल्या. या एकच जी गॅप आहे 3 चेनची, तिथे सिंगल क्रोशे केला आणि परत पुढच्या 3 चेन करून या शेलवर शेल करायची. पहा इथे शेलवर शेल केले 3 चेन आणि पुन्हा 3 चेन करून पुढच्या शेलवर शेल, 3 चेन केल्या, आता या शेलवर परत शेल. तर हा शेलवर शेल म्हणजे पफ, 2 चेन पफ, एवढं करून घेते मी. बघा मित्रांनो असं दिसणार आता आपला हा मधला भाग. आता हा शेलवर शेल झाला, परत 3 चेन करू, या 3 चेनच्या स्पेस मध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन, सिंगल क्रोशे, असं करत इथपर्यंत यायचं. मग पुन्हा 3 चेन, शेलवर शेल, परत 3 चेन, इथे आता एकच 3 चेनची गॅप आहे तर इथे सिंगल क्रोशे, लगेच परत 3 चेन आणि या शेलवर शेल, परत इकडे 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, असं करायचं. तर असा हा राऊंड पूर्ण करा, हेच रिपीट करायचं आपल्याला. हे मधलं बघा, आता पहिल्यांदा 5 3 चेनच्या गॅप होत्या, मग 4 झाल्या, 3 2 आणि शेवटी 1 झाली. 1 झाल्यावर हे संपतं. आता याच्या पुढे आपण पुढच्या राऊंड मध्ये इथे नवीन पाइनॅपल करणार आहे आणि हे 2 आता वाढवत शेवटी कमी कमी करत जायचे यातले. म्हणजे जसे हे 8 होते, मग 7 आले, आता पुढे 6 5 4 असे एक एक कमी होत जातील. तर आपण बघू आता हा राऊंड आधी पूर्ण करून घ्या. हा रो पूर्ण झालाय मित्रांनो माझा. आता पुढच्या रोला आपल्याला काय करायचं आहे की या दोन्ही मधले हे बंद करायचं आहे, म्हणजे याच्यातला शेल झाला की लगेच यात शेल घालायचा आहे, हे बंद होईल आता. आणि इथे कमी कमी करत जायचे, म्हणजे 3 चेन 1 गॅप मध्ये 1 सिंगल क्रोशे, हे तसंच करायचं. इथे शेलवर शेल तसाच, मधल्या 3 चेनही तशाच करायच्या, फक्त फरक इथे करायचा आहे. तर आपण सुरुवात करू आता याला. आता सुरुवात करताना एक थोडा फरक करायचा आहे, कारण की इथे आता हे संपलेलंच आहे सगळं आणि हाईट मध्ये बराच फरक पडलाय. हा टाका बराच खाली आहे आणि पफ आपला शेल बराच वर आहे, तर म्हणून तेवढं उंच जाण्यासाठी इथे आपल्याला 1 3 टाक्याचा, म्हणजे 3 वेढ्यांचा खांब पाहिजे. तर आता 3 वेढ्यांचा खांब, तर आपला सुरुवातीला प्रत्येक खांब म्हणजे 3 चेन असतात, 4 चेन म्हणजे 2 वेढ्यांचा, 5 चेन म्हणजे 3 वेढ्याचा खांब केला आपण. हा आणि आता या शेलवर शेल करायची नेहमीसारखीच, 1 2 3 पहिला पप झाला हा, पुन्हा 2 चेन आणि दुसरा पफ, म्हणजे हा शेलवर शेल झाला आपला, 1 2 3 पुन्हा 3 चेन 1 सिंगल क्रोशे, हे रिपीट करायचं. 3 चेन 1 सिंगल क्रोशे, 3 चेन 1 सिंगल क्रोशे, असं इथपर्यंत या. 3 चेन 1 सिंगल क्रोशे असे किती वेळा झाले पहा. आता या 3 चेनच्या गॅप, 1 2 3 4 5 6, 8 होते पहिले, मग 7 आणि आता 6 झाल्यात. परत 3 चेन आणि परत या शेलवर शेल करू आपण, मग सांगते पुढचं. या शेलवर शेल करून घ्या. काय केलं आपण, हे 3 चेन 1 सिंगल क्रोशे केल्यावर शेवटी 3 चेन या शेलवर शेल केला. आता इथे एकही गॅप नाही आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. तर या शेल नंतर हा शेल डायरेक्ट करायचा आहे, आता मध्ये फक्त आपण 1 चेन करणार आहे आणि आता या शेलवर शेल, म्हणजे ही मधली गॅप आपली चालली जाईल आता. 1
दोन मी शेलवर शेल करते पूर्ण तिन्ही पफ आणि दोन चेन एक पफ आणि मग तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो हे असं करायचं आहे. आता म्हणजे या शेल नंतर हा शेल लगेच केला आपण, मध्ये एक चेन केला. आता पुढे काय कराल तुम्ही, हा रो कम्प्लीट कसा कराल? परत तीन चेन एक सिंगल क्रोशे या, तीन चेन सिंगल क्रोशे असं परत करत जायचं. शेवटी तीन चेन या शेलवर शेल, नंतर परत एक चेन फक्त आणि या शेलवर शेल. जसं इथे केलं ना, शेलवर शेल एक चेन शेलवर शेल, तर तसंच इथेही करायचं आणि हे दोन असे जोडले जातील जसे इथे जोडले गेले तसे. तर असा हा रो पूर्ण करा. मित्रांनो आपला हा राऊंड पूर्ण झालाय बघा. आणि तुम्हाला आठवत असेल जसं सुरुवातीला आपण इथे खूप मोठी गॅप पडली होती म्हणजे उंचीत, म्हणून आपण सहा चेन केल्या होत्या. अदरवाईज तीन चेन करतो तसे त्याऐवजी सहा चेन केल्या होत्या. त्यामुळे आता शेवट जिथे आलाय आपला या ओळीचा किंवा या रोचा, तर ते आपल्याला इथे जोडायचं आहे. आणि हे पण अंतर तसंच भरपूर आहे जसं डावीकडे होतं तसं. त्यामुळे आपल्याला इथे डबल ट्रिबल करावा लागणार आहे. म्हणून मी ह्या शेवट थांबली करायचा, पूर्ण रो नाही केला. आता हे आपल्याला इथे जोडायचं आहे आणि तेही डबल ट्रिबलनी. तर तुम्हाला माहिती आहे ट्रिबल म्हणजे तीन वेढ्यांचा, सॉरी दोन वेढ्यांचा खांब, आणि डबल ट्रिबल म्हणजे तीन वेढ्यांचा खांब. म्हणून तीन वेढे घेतले इथे, ज्याची उंची सहा चेन एवढी असते, म्हणून आपण इथे सहा चेन घातल्या होत्या सुरुवातीला, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे इथे डबल ट्रिबल करत आहे. तीन वेढे घेऊन आपण यात घातलंय सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली म्हणजे पाच टाके झाले आहेत सुईवर एकूण, दिसतंय. दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोघांमधून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन दोघांमधनं काढलं, परत तसंच, आणि हे शेवटचं. तर हा झाला डबल ट्रिबल, आणि मग याची उंची आपली बरोबर साधली गेली. आता आपल्याला पुढचा रो करायचा आहे. आता पुढच्या रो साठी पुन्हा तीन चेन करून पलटवू आपण, एक दोन आणि तीन. आणि पलटवलं एक खांब इथेच घालू पहिल्याच टाक्यात जिथे आपण तीन चेन केल्या तिथेच. इथेच एक खांब घातला आपण परत. आता आपल्याला या शेलमध्ये शेल करायचं आहे, म्हणून मग परत दोऱ्याचा वेढा घेऊन एक पफ करू आधी इथे. एक दोन तीन, सॉरी चार नाही, तीन पदरीच पफ आहे आपला. दोऱ्याचा वेढा घेऊन सातही टाक्यातून काढलं, एका चेननी घट्ट केलं, परत दोन चेन आणि पुन्हा एक पफ, म्हणजे एक शेल आपला पूर्ण झाला. दोन तीन. आता हे जे आहे हे नेहमी सारखंच आहे परत मधलं. म्हणजे काय कराल तर तीन चेन आणि इथे सिंगल क्रोशे, पुन्हा तीन चेन सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे असं पाचही ह्याच्यात करा. तीन आणि तीन सहा, सहा आहेत म्हणजे आपले पाच आता नवीन गोल येतील. शेवटी पुन्हा तीन चेन करा आणि या पफवर पफ करा, इथपर्यंत करून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं आता हा एक शेल झाल्यावर तीन चेन सिंगल क्रोशे हे पूर्ण केलं, शेवटी पुन्हा तीन चेन आणि हा शेलमध्ये शेल केलाय. आता पुढच्या शेल अजून एक आहे, दोन शेल लागोपाठ आहे आणि त्याच्यामध्ये एक चेन आहे फक्त. तर या मधल्या चेनमध्ये आपल्याला एक नवीन शेल बनवायचा आहे. जसं आपण इथे सुरुवात केली होती पहा तीन शेलनी, तशाच आपल्याला इथे तिसरा चेन शेल बनवायचा आहे. म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला. शेल म्हणजे तेच परत की एक पफ दोन चेन एक पफ. हा पहिला पफ झाला, दोन चेन आणि इथेच दुसरा पफ. एक चेनच्या गॅपमध्येच आपण एक नवीन शेल केला. लक्षात आलं? आता परत या शेलवर शेल नेहमी सारखा आणि मग पुढचं नेहमी सारखंच. हे इथपर्यंत करून घ्या, मग पुन्हा इथे आले की मी दाखवते तुम्हाला, किंवा तुम्हालाच करता येईल. आता काय करायला, आता परत हा शेलवर शेल करून घेऊ आपण एक आणखीन तिसरा. एक दोन तीन, एक पफ झाला, दोन चेन आणि परत दुसरा पफ, एक दोन आणि तीन त्याच गॅपमध्ये.
आता आपण काय केलंय, हे तीन पफ झाले आपले मध्ये. आता हे गॅप मध्ये करण्याऐवजी तुम्ही त्या चेन मध्ये केले असते एका पहिल्या साखळीत तरी चाललं असतं. आणि ती पुढचं आता काय कराल, तीन चेन एक सिंगल क्रोशे असं इथपर्यंत करा. शेवटी तीन चेन पुन्हा इथे शेलवर शेल, आणि ही एक चेन जी आहे इथे पुन्हा एक नवीन पफ करायचा आणि शेल करायचा आणि या शेलवर परत शेल. तर असा हा राऊंड पूर्ण करा. आपलं हे मध्ये केलेल्यापेक्षा त्या चेनवर करणं जास्ती छान दिसतं. आपण चेनवरच शेल करू. मी मध्ये केलं होतं, त्याऐवजी आपण चेनमध्ये करू. मध्ये तो असा पसरल्यासारखा दिसतो शेल, त्यापेक्षा चेनमध्ये केलं की व्यवस्थित येईल. तर ही जी मधली एक चेन आपण घेतली होती, तर या चेनमध्येच आपण आता पफ करू. सॉरी, पफ आणि दोन चेन पुन्हा एक पफ. दोन चेन मध्ये करणं थोडं जड जातं आणि गॅप मध्ये करणं सोपं जातं, म्हणून आपण आधी गॅप मध्ये करून पाहिलं. पण ते गॅप मध्ये केलेलं व्यवस्थित नाही दिसत, तर आपण चेन मध्येच करू, म्हणजे दिसायला छान दिसेल. तर या चेन मध्ये एक पफ, दोन चेन एक पफ असा एक शेल करायचा. आणि आता या तिसरा पफ गॅप मध्ये, एक दोन तीन, दोन चेन आणि परत त्याच गॅप मध्ये एक पफ, एक दोन आणि तीन. तर असंच तुम्हाला पुढे सुद्धा करायचं आहे. तीन चेन एक एक सिंगल क्रोशे, इथे एक शेल झाला की या एक मधल्या चेन मध्ये शेल, पुन्हा पुढचा शेल. तर हा रो असा पूर्ण करून घ्या. हा राऊंड रो आपला संपत आलाय मित्रांनो. बघा, आता दोन्ही आपलं सिमेट्रिकल आहे पूर्ण डिझाईन, त्यामुळे इथे जसे सुरुवातीला आपण तीन चेन आणि एक खांब केला होता या पहिल्याच टाक्यात, तसंच इथे शेवटी करावं लागेल तुम्हाला. तर या टाक्यात आपल्याला आता दोन खांब घालावं लागेल. एक आणि याच टाक्यात दुसरा. तीन चेन म्हणजे तिकडचा एक खांबच होता, तर म्हणून इकडे सुद्धा आपण दोन खांब केले. आता आपल्याला पुढचा रो जो करायचा आहे, त्यासाठी पुन्हा आपण तीन चेन करू आणि इथे आता तीन खांब करायचे आहेत. तर पहिला खांब म्हणजे तीन चेन झाले, तर आता दोन खांब करू आणखीन, एक आणि हा दुसरा. तीन खांब केले आपण, आता परत शेलवर शेल, एक दोन तीन. आता हा शेलवर शेल आणि पुढचं जे आहे ते म्हणजे तीन साखळ्या करायच्या, तीन चेन एक मुका खांब, तीन चेन मुका खांब असं करत इथपर्यंत यायचं. पुन्हा तीन चेन आणि या शेलवर पहिल्या शेल, इथपर्यंत करून घ्या आणि मग मी पुढचं तुम्हाला सांगते. बघा मित्रांनो, आपलं इथपर्यंत झालं. आता इथे दोन खांब केले, शेलवर शेल केला, तीन चेन मुका खांब असं इथपर्यंत केलं. आपले आता हे चार झालेले आहेत तीन चेन स्पेसेस. परत तीन चेन शेलवर शेल, आता इथे तीन शेल आहे. जसं आपण इथे सुरुवातीला केलं होतं अगदी तसंच आता इथे डेव्हलप करायचं आहे. हे पायनॅपल डेव्हलप करताना जे केलं होतं, काय केलं होतं आपण, पहिले असेच तीन शेल तयार केले होते जसे इथे झालेले आहेत. त्यानंतर पुढच्या राऊंडला एक शेल एक चेन, एक शेल एक चेन पुढचा शेल असं केलं होतं. आणि त्याच्या पुढच्या राऊंडला एक शेल दोन चेन, एक शेल दोन चेन एक शेल असं केलं होतं. तर आता असेच दोन राऊंड आपल्याला करायचे. तर मी एक दाखवते, तुम्ही पूर्ण दोन्ही राऊंड पूर्ण करू शकता. एक चेन केली मी आणि या पुढच्या मधल्या शेलवर शेल करायचा, एक दोन तीन, दोन चेन केल्या आणि पुन्हा पफ, एक दोन आणि तीन. म्हणजे या शेलवर शेल केला, मध्ये एक चेन केली, मग दुसऱ्या शेलवर शेल केला, पुन्हा एक चेन करायची आणि परत या शेलवर शेल करायचा.
आता पुढचं नेहमीच असं आहे, तीन चेन मुकाखांब, तीन चेन मुकाखांब असं करायचं. आणि याच्या पुढच्या राऊंडला रोला काय कराल, अगदी असंच पूर्ण डिझाईन आहे, काही बदल नाही. इथे जसे तीन खांब घातले तसेच तीन खांब घालायचे, म्हणजे तीन चेन दोन खांब, आणि शेलवर शेल तीन चेन मुकाखांब असं पूर्ण करायचं. आता इथे जसे चार आले आहेत तर मग तीनच येतील. आणि इथे फक्त बदल काय करायचा, तर तीन चेन शेलवर शेल, इथे एक चेन घातली त्याऐवजी दोन चेन घालायच्या, पुन्हा शेलवर शेल, दोन चेन शेलवर शेल, आणि पुढचं परत नेहमीसारखंच, म्हणजे तीन चेन मुकाखांब, तीन चेन मुकाखांब. तर हा आणि याच्या पुढचा असे दोन रो तुम्हाला आता पूर्ण करता येतील, तर तेवढे करून घ्या. मित्रांनो, आपले हे दोन्ही रो पूर्ण झाले. आता काय केलं होतं आपण, यात एकदा आठवून घ्या परत, हे तीन पफ तीन शेल केले होते आणि मग इथे तीन शेलच्या मध्ये एक एक चेनची गॅप ठेवली होती, आणि नंतरच्या रो मध्ये दोन दोन चेनची गॅप ठेवली होती. बाकी हा मधला पार्ट तसाच आहे की तीन चेन मुकाखांब वगैरे. आता आपल्याला पुढचा रो करताना काय करायचं आहे, सुरुवात करणार आहे परत आपण तीन चेननी. तर तीन चेन केल्या या एक दोन आणि तीन, या पहिल्या टाक्यामध्ये दोन खांब करू आणखीन, एक आणि याच टाक्यात दुसरा. याच्या आधीच्याही रो मध्ये खरं हे दोन्ही खांब आपण एकाच टाक्यात केले जवळपास, मग दोन चेन केल्या पुढे, या शेलवर शेल करा, नंतर परत तीन चेन मुकाखांब, तीन चेन मुकाखांब हे पूर्ण करा, आणि इथं याही शेलवर शेल करून घ्या, इथपर्यंत या, मग मी पुढचं तुम्हाला सांगते. बघा मित्रांनो, माझं इथपर्यंत झालंय. आता तीन खांब केले पहिले, म्हणजे एक तीन चेन आणि दोन खांब, नंतर दोन चेन केल्या यामध्ये शेलवर शेल, हे नेहमीचंच तीन चेन मुकाखांब. आता दोनच झाले आहेत पहा, दोन चेन स्पेसेस, पुढच्या वेळेस एकच होईल आणि तिथे आपला हा पाइनॅपल पूर्ण होईल. तर त्याच्या आधी आपण आता या शेलवर शेल केलाय, आणि इथे आता या तीन जे शेल झाले आहेत आपले तयार, त्यापैकी मधल्या शेलवर आपल्याला नवीन पाइनॅपल करायचा आहे. मग त्या नवीन पाइनॅपलसाठी आपण काय करणार आहे, आता जसं इथे सुरुवात केली होती मधल्या शेलवर, तीन शेल होते त्यापैकी असं तीनदा झाले एकावर एक, जसं इथे झाले आहेत, की त्यानंतर आपण एक शेल सुरू केला होता, सॉरी पाइनॅपल सुरू केला होता, आणि त्यासाठी काय केलं होतं, ट्रिबल घातले होते दहा या दोन चेनच्या गॅपमध्ये. तर तसंच आपल्याला इथे करायचं आहे. आता एक चेन करा आधी, पहिल्या वेळेसही आपण एक चेन केली होती, आणि या मधल्या शेलच्या गॅपमध्ये ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे खांब करायचे. ते हे दोन वेढे घेतले सुईवर, मधल्या शेलच्या दोन चेन गॅपमध्ये टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, चार टाके आहेत, चाराचे तीन, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन आणि दोनाचा एक, हा झाला पहिला ट्रिबल. असे दहा ट्रिबल आपल्याला या गॅपमध्ये करायचे. दोन ट्रिबल झाले तर असे दहा ट्रिबल करून घ्या. तर दहा ट्रिबल करून झाले आहेत माझे, बघा मित्रांनो दिसत आहे. आता आपल्याला परत एक चेन आणि या शेलवर शेल करायचं आहे. एक चेन केली शेलवर शेल, म्हणजे एक पफ, दोन चेन आणि पुन्हा एक पफ, दोन चेनच्या गॅपमध्ये. आता परत पुढचं सगळं नेहमीचच, म्हणजे तीन चेन मुकाखांब, तीन चेन मुकाखांब असे दोन गोल येतील. आता परत तीन चेन या पुढच्या शेलवर शेल, आणि या परत दोन एक चेन आणि या मधल्या शेलच्या गॅपमध्ये दहा ट्रिबल, दोन वेढ्यांचे खांब, पुन्हा एक चेन या शेलवर शेल, आणि परत पुढचं नेहमीसारखंच. तर असा हा रो पूर्ण करून घ्या. मित्रांनो, माझा शेवट झाला आला या रोचा. आता पुन्हा आपण इकडे दोन चेन करून घेऊ, आणि शेवटच्या रो शेवटच्या टाक्यामध्ये तीन खांब करू. एक, जसे आपण सुरुवातीला केले होते तसेच, दोन आणि तीन. तर आपला हा रो असा पूर्ण झाला. आता पुढच्या रो मध्ये काय करायचं आहे, आपण परत पलटवा, तीन चेन करून घ्या, तीन चेन केले आपण, आणि इथे गॅप मध्ये मुकाखांब केला, परत तीन चेन, परत गॅप मध्ये मुकाखांब, पुन्हा तीन चेन,
आणि आता या पफवर पफ सॉरी शेलवर शेल. आता या शेलवर शेल झाला की इथे तीन चेन पुन्हा तीन चेन मुकाखांब तीन चेन मुकाखांब तीन चेन पुन्हा शेलवर शेल इथपर्यंत करा. मग मी पुढचं सांगते. बघा मित्रांनो आपलं इथपर्यंत आलाय. हे एकच आता इथे तीन चेनचा गोल आला पहा. म्हणजे हे पायनॅपल संपत आलं पहिलं. नवीन पायनॅपल आता इथे सुरू करत आहे आपण. तर आता इथे काय कराल तीन चेन परत आणि प्रत्येक गॅपमध्ये मुकाखांब. एक दोन दोन चेनच करून पहिल्या गॅपमध्ये मुकाखांब करू आपण. जसं तुम्हाला आठवत असेल या पायनॅपलच्या वेळेस जसं केलं अगदी तसंच आता या पायनॅपलच्या वेळेस करायचं. म्हणजे तीन चेन परत मुकाखांब पुढच्या गॅपमध्ये. या दोन ट्रिबलच्या मधली ही जी गॅप आहे इथे आपण मुकाखांब घालत आहे पहिल्यांदा. मग याच्या पुढे तर दरवेळेस या तीन चेनचा जो लूप आलाय त्यामध्येच मुकाखांब घालावा लागतो. पहिल्या रोला फक्त असं ट्रिबलच्या मध्ये घालावा लागतो. याच्या पुढे मात्र या तीन चेनची जी स्पेस तयार झाली आहे ना इथेच मुकाखांब करावे लागतं. आता तुम्हाला माहितच आहे जसं एक आपण केलेलं आहे पायनॅपल पूर्ण होत आलाय आपलं पहिलं पायनॅपल. त्यामुळे तसंच आता हे पुढचं करायचं आहे तीन चेन मुकाखांब असं पूर्ण इथपर्यंत करून घ्या. तीन चेन मुकाखांब हे आपण पूर्ण केलेलं आहे प्रत्येक ट्रिबलच्या मध्ये दोन ट्रिबलच्या मधल्या गॅपमध्ये. शेवटी परत दोन चेन आणि इथे आपल्याला पफ शेलवर शेल करायचं आहे. पफ केला पहिला दोन चेन आणि दुसरा पफ. शेलवर शेल केला. आता हेच पुन्हा रिपीट करायचं. म्हणजे काय कराल परत तीन चेन इथे मुकाखांब पुन्हा तीन चेन इथे मुकाखांब तीन चेन या शेलवर शेल मग दोन चेन या प्रत्येक ट्रिबलच्या मध्ये मध्ये असे तीन तीन चेननी जोडत जायचं सिंगल क्रोशेनी आणि परत इथे दोन चेन शेलवर शेल अशा पद्धतीने हा रो पूर्ण करा. अगदी असाच्या असा रिपीट करायचा. आपला हा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो. पुन्हा आपण पलटवू. तीन चेन करा आणि या तीन तीन चेनच्या स्पेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. एक दोन तीन तीन चेन झाल्यावर सिंगल क्रोशे या पहिल्या तीन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा तीन चेन पुन्हा सिंगल क्रोशे इथे परत तीन चेन आणि आता पफ शेलमध्ये शेल. आता काय करायचं मित्रांनो. आपला हा आता एकच गोल उरलेला इथे. असे जे पायनॅपलचे कमी कमी होत आले तीन चेनच्या स्पेस त्याच्यात. आता आपण तीन चेन करू इथे सिंगल क्रोशेनी जोडू आणि परत तीन चेन करू आणि इथे पफ करू शेलवर शेल. म्हणजे तर तीन चेन केल्या एक दोन तीन या एकच जो तीन चेनची स्पेस आहे त्याच्यात सिंगल क्रोशे केला पुन्हा तीन चेन केल्या आणि आता या शेलवर शेल करायचा. आणि शेलवर शेल केला की पुढचं नेहमीसारखं मग तीन चेन. आता एकदाच फक्त या दोन चेन करायच्या पहिल्यांदा. मग पुढच्या दरवेळेस तीन चेनच आहे. जसं तुम्हाला इथे आठवत असेल प्रत्येक वेळेस तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे. तर तसंच इथेही करा तीन चेन सिंगल क्रोशे तीन चेन सिंगल क्रोशे आणि मग शेवटी तीन चेन पुन्हा शेलमध्ये शेल. इथे परत तीन चेन याला शेलमध्ये शेल झाल्यावर तीन चेन याला सिंगल क्रोशेनी जोडायचं पुन्हा तीन चेन आणि या शेलवर शेल. तर असा हा रो पूर्ण करून घ्या मित्रांनो. हा रो आपला पूर्ण झालाय. पहा किती सुंदर दिसायला लागलं ना आता अननस किंवा हे पायनॅपल. आता पुढच्या रो मध्ये आपल्याला हे पायनॅपल पूर्ण करायचं आहे. तर आपण हे तीन चेन करू पहिल्यांदा. तीन चेन करून मुकाखांब करा या गॅपमध्ये पुन्हा तीन चेन परत मुकाखांब सिंगल क्रोशे. आता परत तीन चेन आणि इथेच पफ शेलवर शेल मग
डायरेक्ट आपल्याला या शेलवर शेल करायचा आहे. तर मध्ये एकही 3 इंची गॅप नसल्यामुळे तर हा शेलवर शेल करून घेते मी, मग तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो, हा शेलवर शेल झालाय आपला. आता काही मध्ये न करता डायरेक्ट दुसऱ्या शेलवर शेल करायचा आहे नेहमीसारखा. म्हणजे एक पफ, दोन चेन आणि पुन्हा त्यात पफ. अशा पद्धतीने. तर आता हे पाइनॲपल आपलं पूर्ण झालं, लक्षात आलं. आता पुढचं नेहमी सारखंच, पुढच्यात काही दाखवण्यालायक नाही आहे. परत पुन्हा 3 चेन मुका खांब, 3 चेन मुका खांब, हे असं चालू द्यायचं. इथे शेवटी 3 चेन या पफवर पफ, शेलवर शेल, आणि मग परत या डायरेक्ट या शेलवर शेल, दोन्ही एकदम करायचे. या शेलवर शेल आणि या शेलवर शेल, जसं इथे केलंय तसं. तर हा रो असा पूर्ण करून घ्या. मित्रांनो, आपला हा रो पूर्ण झालाय पहा. आणि हे पाइनॲपल आता पहिलेपासून जे सुरुवात केली होती ना, ते 5 पाइनॲपल असे, ते 5ही आता पूर्ण झाले आहेत. आता आपण काय करणार आहे, आता आपल्याला फक्त हे मधले पाइनॅपल 4 करायचे. हे पूर्ण झालंय, हा अपूर्ण आहे. 1, 2, 3 आणि 4. तर हे 4ही पाइनॅपल आपण कसे विणणार आहे आता, वेगवेगळे. फक्त एवढाच पार्ट विणायचा, म्हणजे या शेलपासून या शेलपर्यंत असा, बस एवढा पार्ट विणायचा आहे. तर आपण आता हा दोरा इथे बाइंड ऑफ करू, म्हणजे बंद करू. इथे नवीन दोरा जोडू या शेलमध्ये आणि मग 3 चेन 1 पफ अशी सुरुवात करू. तर पहिले मी हा दोरा बाइंड ऑफ करून घेते. बघा, हा दोरा इथे कापून घेतला मी आता. आणि नवीन दोरा आपण जो शेल करायचा, जो पाइनॅपल करायचा आहे, हा अपूर्ण आहे तर हा करायचा आहे. म्हणून याच्या आजूबाजूचे जे 2 शेल आहेत तिथे आपल्याला करायचा आहे वर्क. तर इथे जोडू आपण या शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये. जो अपूर्ण पाइनॅपल आहे त्याच्या आजूबाजू असलेल्या शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये नवीन दोरा जोडू आपण. हे दोऱ्याचे टोकन नंतर आपण हाईड करून घेऊ टेपेस्ट्री निडलनी किंवा क्रोशाच्या सुईनी. आता इथे इथून फक्त इथपर्यंतच विणायचं आहे. असं एक एक पाइनॅपल आपण वेगवेगळं करत जाणार आहे. तर पहिलं पफ स्टिच म्हणजे आपण 3 चेन करून घेऊ. 3 चेन केल्या, किंवा 3 चेन न करता असंही करतात. एक मिनिट, हा जो आपण टाका काढायचा, लांब काढायचा जरा, आणि मग परत त्यात सुई घालून जसे आपण नेहमी करतो तसे 3 लाँग स्टिचेस घेतल्या, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या टाक्यातून काढलं. हा झाला पहिला पफ. आता परत 2 चेन आणि दुसरा पफ इथेच. 1, 2, 3. आपल्याला आठवत असेल की आपण जेव्हा ते टेबल रनर केलं तेव्हा सुद्धा आपण असे शेवटी शेल, शेवटी आपले पाइनॅपल वेगवेगळे करून घेतले होते. तर तसा हा आपण आता वेगवेगळा करत आहे. तर इथे हा शेलवर शेल केला आपण. आता 3 चेन करू. पुढचं नेहमीसारखंच या शेलवर, या 3 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन, सिंगल क्रोशे. हे असे प्रत्येक 3 चेन सिंगल क्रोशे पूर्ण करा आणि 3 चेन करून या शेलवर शेल करा. मग मी पुढचं सांगते तुम्हाला. बघा मित्रांनो, आपण या मधल्या शेलच्या इथून जो अपूर्ण होता हा पूर्ण झालेला शेल आहे, पाइनॅपल आहे. या पाइनॅपलच्या आजूबाजू जे शेल आहेत त्याच्यात दोरा जोडला. 3 चेन 1 पफ, 2 चेन पुन्हा 1 पफ, 3 चेन मुका खांब, 3 चेन मुका खांब, हे पूर्ण केलं. 3 चेन करून पुन्हा आपण इथे पफ केला. आता पुढे न जाता इथूनच पलटवायचं आहे आपल्याला आणि हे पाइनॅपल असंच पूर्ण करायचं आहे. म्हणजे काय करू, परत आपण स्लिप स्टिचनी आता या गॅपमध्ये या. स्लिप स्टिच घालावी लागली इथे पहिल्यांदाच आपल्याला. मग परत 3 चेन करायच्या नव्याने सुरुवात करत असल्यासारखं आणि पुन्हा 1 पफ करायचा इथे. हा 1 पफ झाला, 2 चेन आणि पुन्हा 1 पफ त्यातच. 1, 2 आणि 3. 1 चेननी घट्ट केलं. आता परत 3 चेन 1 सिंगल क्रोशे हे चालू द्यायचं. 3 चेन इथे सिंगल क्रोशे 3 चेनच्या गॅपमध्ये. आणि परत असं झालं की इथे 1 पफ, शेवटी शेलवर शेल करा, मग परत टर्न करायचं. बघा, आपला हा छोटासा रो पूर्ण झाला इथून इतका. आता परत टर्न करायचा आपल्याला आणि तसंच तेवढंच विणायचं आहे फक्त. तर पुन्हा मी टर्न केलं,
आणि गॅप मध्ये येण्यासाठी स्लिप स्टिच घालून गॅप मध्ये आलो आपण. आता इथे एक तीन चेन करा एक तर, किंवा दुसरा पर्याय हाई असतो पफ करताना, एक चेन करायची आणि हाच टाका लांब करायचा दोन चेन एवढा, आणि मग परत तीनदा डबल क्रोशे सारखे टाके काढले, घट्ट केलं. हा झाला पहिला पफ, दोन चेन, पुन्हा पफ त्यात, आता असं पूर्ण करा हे पाइनॅपल. आता यानंतर सांगण्यासारखं काही नाही मला वाटतं. परत तीन चेन मुका खांब, तीन चेन मुका खांब, मग यात शेल मध्ये शेल, पुन्हा स्लिप स्टिच घालून मध्यभागी यायचं याच्या दोन चेनच्या गॅप मध्ये, आणि परत आपण असंच रिपीट करायचं. हे कुठपर्यंत करायचं? इथे जसे एक दोन तीन चार गॅप्स आहेत तीन चेनच्या, मग तीन येतील, दोन एक एवढ्या आल्या की मग इथे जशी एक गॅप आल्यावर आपण जी ओळ केली की तीन चेन, त्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा तीन चेन आणि लगेच पफ, तर ती ओळ करायची, म्हणजे आपला हा शेल, हा पाइनॅपल पूर्ण होईल. तर असे चारही पाइनॅपल हे वेगवेगळे पूर्ण करून घ्या आणि मग पुढे मी तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो, माझे हे पूर्ण झाले आहेत चारही पाइनॅपल खालचे करून, आणि किती सुंदर दिसत आहे बघा आपलं तोरण. आता आपण या दोन गोष्टी आणखीन करणार आहे, त्या म्हणजे कोणत्या, तर एक तर याला वरून बॉर्डर करणार आहे याच गुलाबी रंगाची, तर आपण साईडने सुरू करू. असं इथून इथे दोरा जोडते मी आणि खांबाखांबाची बॉर्डर सरळ वर आणि खाली करणार आहे. खाली म्हणजे फक्त या दोन साईडनी, हे जे दोन साईड्स आहे एवढ्या, ही दुसरी बाजू, तर या दोन्ही बाजू आणि वरती अशी पूर्ण गुलाबी रंगानी खांबाची बॉर्डर करून घेऊ. आता झालाय काय, वर थोडासा झोल आल्यासारखा वाटतोय, दिसत आहे तुम्हाला इथे थोड्याशा वळ्या पडल्यासारख्या. मग असं जर झालं असेल तर याचं कारण काय, तर खालच्याची रुंदी थोडी कमी आहे वरच्यापेक्षा, वरच्या खांबाखांबांपेक्षा. मग अशा वेळेस आपण काय करायचं, थोडं दोन तीन ठिकाणी दोनाचा एक, दोनाचा एक करायचा, इथे जिथे जिथे आपल्याला थोड्या ठराविक अंतराने करा, असं अंदाजे नका करू. 150 आहेत आपले हे टाके, 155 कि 156 आहे, तर साधारण दर 10-12 झाले की एकदा दोनाचा एक करा, म्हणजे 8-7-8 टाके कमी झाले तरी हा फॉल्ट चालला जाईल वळ्या पडलेल्या. आणि मग आपण छान याला मध्यभागी या चारही बाजूंनी पहा इथे, आणि याच्या खाली पाइनॅपल संपले तिथे, असे छानशे गोंडे लावू आणि मग ही आपली मेहरब तयार होईल. तर गोंडे तर तुम्हाला लावता येईल, मी फक्त आता इथे वरती कसं करायचं हे दाखवून देते. आपण याला दोरा जोडून घेऊ इथे साईडला, आणि फक्त खांबाखांबाची अशी बॉर्डर करणार आहे आपण, गाठ मारून घ्यायची. पहिला खांब म्हणजे तीन चेन केल्या, जाता जाता हा दोराही हाईड करा, तर अशी फक्त खांबाखांबाची बॉर्डर एक आपण साईडला दोन्ही बाजूला आणि वरती अशी, तर अशी मी इथपर्यंत करून घेते हिरवं येईस्तोवर, मग तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो, ही माझी एक बाजू झाली आहे पूर्ण खांब करून, तर हे माझे साधारण 29-30 वगैरे खांब आलेले आहेत, तर तुमच्या अगदी 29 नाही कमी जास्त आले तरी चालतील. आता हा कॉर्नर आल्यामुळे इथे आपण तीन खांब करू, तीन चार जसं पूर्ण साईड होईस्तोवर. एक झाला होता आधीचा, दोन तीन चार, किंवा एक आणखीन करू म्हणजे एक्झॅक्ट कोपरा येईल आपला तिथे, पाच. तर असे कोपऱ्यात आपण पाच खांब केले. आता परत प्रत्येक टाक्यात एक एक खांब करणार आहे आपण, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडा वळ्या पडल्यासारख्या वाटत आहे म्हणून आपण काय करणार आहे, तर दोन टाके एकत्र विणू. एक 8-10 एक झाले की मग करू तसं, तर मी आधी 10 खांब करून घेते, 10 किंवा 12, आणि मग तुम्हाला दाखवते एकत्र कसं करायचं ते.
हे माझे 10 खांब झाले आहेत मित्रांनो करून, आणि आता आपल्याला एक कमी करायचा आहे म्हणून आपण काय करू, 2DC टॉक जसं करतो तसं करू, म्हणजे हा एक खांब दुसराही खांब अर्धवट केला, दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे आणि मग हे सगळे एकत्र करायचे, त्यामुळे ते थोडं जिथे वळी पडते किंवा झोल आल्यासारखा वाटतोय तो चालला जाईल. तर अशा पद्धतीने करा, 10 टाके पूर्ण विणा प्रत्येक टाक्यात एक एक खांब, आणि 11 आणि 12 असे एकत्र करा, 10 किंवा 12 विणा, 12 विणले एक वेगवेगळे की 13-14 एकत्र करा. तर अशी ही बॉर्डर पूर्ण करा. त्यानंतर इकडची जी साईड आहे याची बॉर्डर पूर्ण करा, तिथेही साधारण 29-30 टाके येतील तुमचे, आणि मग फक्त गोंडे लावा खाली की आपली हे तोरण पूर्ण झालं. तर मी पूर्ण करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हा मित्रांनो बघा, आपलं हे तोरण पूर्ण झालंय, किती सुंदर दिसताय ना. आणि पायनॅपल असे एकूण 9 पायनॅपल आहे याच्यात, तर 9 पायनॅपलचं इतकं सुंदर हे तोरण तुम्हाला खूप आवडेल बनवायला. ही बॉर्डर केल्यानंतर वरची जसं मी तुम्हाला सांगितलं, नंतर काहीच नाही केलं, फक्त मी हे गोंडे लावलेले आहेत इथे हिरवे, वरती हा हिरवा रंग घेतला असल्यामुळे, अदरवाईज तुम्ही एका रंगात सुद्धा हे तोरण करू शकता. मला वाटतं तुम्हाला हे खूप आवडेल करायला, आणि आवडलं असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. कॉमेंट लिहायला मात्र विसरू नका, मी तुमची नेहमीच कॉमेंटची वाट पाहत असते. चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.